झेंड्याचा प्रश्न आज सर्वांच्याच तोंडून निघालाय, आता एवढा चांगला कार्यक्रम झाला. आपण बघितलं असेल की 3 लाखाच्या पेक्षा जास्त लाभार्थ्यांना आज शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून लाभ देण्यात आला. आणि आपण बघितलं असेल की 4 तास सर्व माता भगिनी सर्व नागरिक त्या ठिकाणी थांबून होते. निश्चितपणे देव काही माननीय अजितदादा पवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला. पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा त्यांच्या पक्षाचे नेते येतात तर त्यावेळेस साहजिक आहे त्यांना एक आनंद होत असतो आणि त्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी झेंडे लावत असतात. आता हा जो काही कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला होता हा कार्यक्रम मागच्या 15 दिवसाच्या पूर्वीच निश्चित करण्यात आलेला होता. आणि असं काय नाही, विमान इथे धुळ्याला उतरू शकलं नाही, ते जळगावला उतरावं लागलं आणि रूट बदलला गेला. जळगाववरनं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय बायकार रस्त्याने आले, वेगळ्या रस्त्याने आले. आता इथला जो नियोजित कार्यक्रम होता त्या रस्त्यावर तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी झेंडे लावलेले होते, परंतु अचानक तो रस्ता दिशा वेगळ्या रस्त्याने यावं लागल्यामुळे कदाचित त्या रस्त्याला ते झेंडे नसतील. तर त्याच्यामध्ये खूप इतकं असा काही विषय नाही.